थंडी संपून उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण नाचणीचे वेगवेगळे पदार्थ बनवून खात असतो. तर त्यासाठी नाचणीचं योग्य पद्धतीनं पीठ कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचसोबत लहान मुलांना देण्यासाठी नाचणी सत्व कसं बनवलं जातं ते देखील पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नाचणीचं पीठ बनवण्यासाठी इथे मी 1 किलो नाचणी घेतलेली आहे. तसं तर हल्ली बाजारात जी नाचणी मिळते त्यामध्ये अजिबात कचरा वगैरे नसतो, पण तरी देखील एकदा नाचणी व्यवस्थित निवडून घ्यायची. त्यामध्ये जर काही मोठा मोठा कचरा असेल जो आपल्याला काढता येईल तो काढून घ्यायचा. तर आता आपल्याला ही नाचणी अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. नाचणीमध्ये अगदी बारीक खडे असतात, कधीकधी मातीचे खडे असतात, तर हे मातीचे खडे पाण्यामध्ये विरघळून निघून जातात, त्यामुळे पाण्यामध्ये 3-4 वेळेस तरी ही नाचणी अगदी व्यवस्थित अशी चोळून धुवून घ्यायची. तर इथे 3-4 वेळेस मी ही नाचणी स्वच्छ अशी चोळून धुवून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये पुरेसं पाणी ठेवून ही नाचणी भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर नाचणी भिजायला देखील थोडा जास्त वेळ लागतो. जरी नाचणी दिसायला बारीक दिसत असली तरी तिला भिजायला वेळ लागतो, त्यामुळे साधारण 14-15 तास तरी आपल्याला ही नाचणी भिजत ठेवायची आहे. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आत्ता आपण जर ही नाचणी भिजत ठेवली तर सकाळी 9-10 पर्यंत 14-15 तास पूर्ण होतात, त्यामुळे उद्या 9 पर्यंत ही नाचणी अगदी व्यवस्थित भिजेल. आणि एकदा का मग ही नाचणी व्यवस्थित भिजली की मग तिला मोड लवकर येतात. तर आता दुसऱ्या दिवशी 9 वाजता मी ही नाचणी बघतीये. तर नाचणी अगदी व्यवस्थित भिजली गेली आहे. आता पुन्हा 1-2 वेळा ही नाचणी स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे मग यामध्ये जर काही माती अजून विरघळलेली असेल तर ती देखील निघून जाईल आणि नाचणीमध्ये अजिबात कचकच लागणार नाही. आता ही नाचणी आपण एका सुती कापडामध्ये बांधून ठेवूयात, म्हणजे नाचणीला छान मोड येतील. नाचणीला मोड येण्यासाठी साधारण 24 तास तरी लागतात, म्हणजे मग नाचणीला चांगले मोड येतात. उन्हाळ्यामध्ये मोड लवकर येतात, अजून थोडीफार थंडी जर तुमच्याकडे असेल तर मोड यायला थोडा वेळ लागू शकतो. तर या कापडामध्ये आता ही नाचणी आपण व्यवस्थित अशी बांधून ठेवूयात. त्यापूर्वी नाचणीतलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं, त्यामध्ये अजिबात पाणी जास्त ठेवायचं नाही. तर या कापडातनं आधी हे पाणी पूर्ण निथळून घेऊयात आपण. तर इथे अशा प्रकारे हे संपूर्ण पाणी मी यातून निथळून घेतलेलं आहे. आता या सुती कापडाला वरून गाठ मारायची आणि झाकून याला मोड येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. चोवीस तासानंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे मोड तुम्ही इथे पाहू शकता. नाचणीला अगदी छान मोड आलेले आहेत. एकदा चेक करायचं की सगळ्या नाचणीला मोड आलेले आहेत का नाहीत. जर संपूर्ण नाचणीला मोड आलेले नसतील तर पुन्हा काही तास ही नाचणी अशीच बांधून ठेवून द्यायची, म्हणजे मग संपूर्ण नाचणीला अगदी व्यवस्थित मोड येतात. तर इथे संपूर्ण नाचणीला अगदी छोटे छोटे मोड आलेले आहेत. तुम्ही हवं तर यापेक्षा थोडे जास्त मोड आणून देखील याचं पीठ बनवू शकता. फक्त संपूर्ण नाचणीला मोड आलेत की नाहीत हे चेक करणं महत्त्वाचं आहे. तर इथे छोटे छोटेच मोड आहेत, पण सगळ्याच नाचणीला मोड आलेले आहेत, त्यामुळे आता मी याचं पीठ बनवायला घेणार आहे. आता एखाद्या दुसऱ्या सुती कापडावरती आपल्याला ही नाचणी अशा प्रकारे पसरवून वाळण्यासाठी ठेवून द्यायची आहे. पण नाचणी अजिबात उन्हात वाळवायची नाही. तुम्ही जर नाचणी उन्हात वाळवली तर त्यातली पोषक तत्व कमी होतात, त्यामुळे नाचणी अजिबात उन्हात वाळवायची नाही. तर ती घरातच फॅनखाली वाळवून घ्यायची. अगदी दिवसभरात ही नाचणी अगदी छान वाळली जाते. आपल्याला पीठ बनवण्यासाठी अगदी नाचणी तयार मिळते. तर इथे मी ही दिवसभर नाचणी वाळवून घेतलेली आहे. आता ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर नाचणी व्यवस्थित वाळली गेली आहे, दळण्यासाठी ती तयार आहे. आता आपण ही बारीक अशी दळून घेऊयात. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, लोह, प्रोटीन, कॅल्शियमसुद्धा असतं, त्यामुळे नाचणी आपल्यासाठी किंवा लहान मुलांसाठी खूपच फायदेशीर आहे. लहान मुलांच्या वाढीच्या दृष्टीनं नाचणी अतिशय उपयोगी ठरते. नाचणी थंड गुणधर्माची असल्यामुळे हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये आपण ती जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही, पण आता उन्हाळा सुरू होतो आहे त्यामुळे लहान मुलांना तुम्ही नाचणी खायला देऊ शकता. तर आता इथे आपलं हे पीठ बनवून तयार आहे. तर या नाचणीच्या पिठापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. नाचणीचे लाडू, नाचणीच्या इडल्या, आप्पे, डोसा, भाकरी, घावणं असे बरेच पदार्थ आपण या नाचणीच्या पिठापासून बनवू शकतो.
लहान मुलांना मात्र नाचणी सत्वापासून बनवलेले पदार्थ दिले जातात. तर त्यासाठी आता या पिठापासून नाचणी सत्व कसं वेगळं करायचं ते आता आपण पाहूयात. तर त्यासाठी इथे मी एक पातळ असं सुती कापड घेतलेलं आहे. एखादं पसरट भांडं घेऊन त्या भांड्याला हे सुती कापड अशा प्रकारे बांधून घ्यायचं. सुती कापड डबल करून बांधायचं नाही, नाहीतर मग आपलं पीठ व्यवस्थित चाळलं जात नाही. तर अशा प्रकारे पाठच्या साईडला अगदी व्यवस्थित घट्ट अशी गाठ मारून घ्यायची, म्हणजे मग कापडातून पीठ अगदी व्यवस्थित आणि पटापट चाळलं जातं. कापड जर सैल पडलं तर मग हे पीठ पटापट चाळलं जात नाही. तर आता यामध्ये थोडं थोडं पीठ घालून आपण ते असं चाळून घेऊयात. अगदीच जर तुम्हाला या सुती कापडातून चाळता येत नसेल तर मैद्याची जी चाळण असते, म्हणजे अगदीच बारीक असते ती चाळण, त्या चाळणीतून हे पीठ जरी तुम्ही चाळून घेतलं तरीही चालू शकतं. काही वेळानंतर नाचणीची जी साल आहे ती अशी वरती राहते आणि फक्त पीठ आपल्याला मिळतं खाली भांड्यामध्ये. तर ही साल आपण काढून ठेवूयात. ही जी नाचणीची साल आहे ती तुम्ही भाकरीच्या पिठामध्ये वगैरे किंवा डोसा वगैरे बनवत असाल या पिठाचा तर त्यामध्ये घालू शकता. तर इथे आपलं हे नाचणी सत्व देखील बनून तयार आहे. यापासून हा नाचणीचा इतका कोंडा बाहेर निघाला, म्हणजेच नाचणीची साल. तर इथे आपलं नाचणीचं पीठ आणि नाचणीचं सत्व बनून तयार आहे. यापासून आपण बरेच पदार्थ बनवून पाहणार देखील आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. पुन्हा भेटत राहूया अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीज घेऊन. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.